मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम, की जे भारतावर ब्रिटिश सत्तेचे काय काय परिणाम झाले ते आपण पाहूया. त्यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक परिणाम कसे घडून आले. तर बालमित्रांनो, 19व्या शतकामध्ये युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यावर आधारित नवे युग साकारले होते. नवे युग साकारले म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी नवीन प्रवाह सुरू झालेला होता. नवीन प्रवाहामध्ये मानवतावादाला महत्व आलेलं होतं, बुद्धिवादाला महत्व, लोकशाहीला महत्व, राष्ट्रवादाला महत्व, उदारमतवादाला महत्व, असे हे मूल्य आधारित नव युग त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती, म्हणजेच साकारलेले होते. यानंतर पाश्चिमात्य जगातील, पाश्चिमात्य जग म्हणजेच काय, तर पश्चिमेकडील जे देश आहेत आपल्या पृथ्वीवरील, आपल्या भारतापासून पश्चिमेकडे असलेल्या जगाला म्हणजेच देशांना पाश्चिमात्य जग असे म्हणतात. या पाश्चिमात्य जगातील परिवर्तनाचे पडसाद, परिवर्तन म्हणजेच काय, बदल. पाश्चिमात्य जगामध्ये म्हणजेच पाश्चिमात्य देशामध्ये जे काही परिवर्तन व्हायला सुरुवात झालेली होती त्याचे पडसाद भारतात सुद्धा उमटले. पडसाद उमटणे म्हणजेच परिणाम होणे. तर इंग्रजांना काय, भारतामध्ये प्रशासन चालवण्यासाठी इंग्रजांना त्या ठिकाणी भारताचा इतिहास, भारताचे साहित्य, कला, तसेच भारताचे संगीत, प्राणी, पक्षी या सर्व भारतीय गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज त्या ठिकाणी वाटली आणि इंग्रजांनी तसा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यासाठी इंग्रजांनी काय केलं, तर इंग्रज अधिकारी विल्यम जोन्स या नावाच्या अधिकाऱ्याने त्यासाठी 1784 मध्ये कोलकाता म्हणजेच पश्चिम बंगालची राजधानी या ठिकाणी, कोलकाता या ठिकाणी त्याने एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या नावाची संस्था विल्यम जोन्स याने कोलकाता या ठिकाणी स्थापन केली. कशासाठी केली, तर भारताचा इतिहास, साहित्य, धर्म, कला, संगीत, प्राणी, पक्षी यांचा अभ्यास करण्यासाठी. त्याचबरोबर त्याच काळामध्ये मॅक्स मुलर नावाचा जर्मन विचारवंत होता. या मॅक्स मुलरने काय केलं, भारतीय धर्म, भारतीय भाषा, भारताचा इतिहास यांचा तो गाढा अभ्यासक होता. गाढा म्हणजेच सखोल असा त्याने या भारतीय गोष्टींचा सखोल अभ्यास त्याने केलेला होता. भारताच्या धर्माचा, भाषेचा, इतिहासाचा त्याने गाढा अभ्यास केलेला होता. आणि मग त्याचं उदाहरण भारतीय नवशिक्षित तरुणांपुढे होतं. भारतीय नवशिक्षित तरुण त्या जर्मन मॅक्स मुलर, जर्मन तत्ववेत्ता मॅक्स मुलर याच्या विचाराने प्रभावित झाले आणि त्यांना सुद्धा असं वाटायला लागलं की आपण सुद्धा आपला धर्म, आपला इतिहास, आपल्या परंपरा यांचा अभ्यास करायला, या नवशिक्षित तरुणांना सुद्धा त्याची जाणीव झाली की आपण सुद्धा हा अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे. अशा प्रकारे बालमित्रांनो, ब्रिटिश सत्तेचे भारतामध्ये सामाजिक व सांस्कृतिक परिणाम झालेले आहेत.